नमस्कार, लक्ष्य वेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अस्मितेच्या राजकारणाचा एक नवा अध्याय मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबई परिसरामध्ये लिहिला जातोय। शिवसेना सत्तेत आहे, राज्यात मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचं सर्वोच्च नेतृत्व आहे आणि त्यालाच अनुसरून की काय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्यासाठीच्या हालचाली वेग धरतायत। पण दि बा पाटील या स्थानिक भूमिपुत्रांच्या सर्वात श्रद्धेय नेतृत्वाचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे ही मागणीसुद्धा तितक्याच जोरानं पुढे येते आहे। आणि नव्या तपशिलामध्ये दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी सर्वात जुनी आहे अशी कागदपत्र समोर आली आहेत। आणि याच निमित्तानं आज आपण लक्षवेधीमध्ये चर्चा करतोय ती अस्मितेच्या राजकारणाची। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या काही वर्षांत झालेल्या नाहीत। कोरोना काळ असल्यानं तिथं होऊ घातलेली निवडणूक पुढे गेली आहे। आता निवडणूक कदाचित पुढच्या वर्षी होऊ शकते। निवडणुकीसाठी प्रत्येक लढणाऱ्या पक्षाला मुद्दा हवा आहे। याच्याच जोडीला आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तूला आपल्याच श्रद्धेय व्यक्तीचं नाव असावं याच्यासाठी स्थानिक आगरी भूमिपुत्रांसमोर शिवसेना उभी राहिली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं असता असं दिसतंय की शिवसेनेला दिबा पाटील यांच्या नावाला विरोध करायचा आहे। दिबा पाटील हे समस्त भूमिपुत्रांच्या घराघरात अत्यंत श्रद्धेनं घेतलं जाणारं नाव। भूमिपुत्रांच्या घरात आलेली समृद्धी आणि वैभव हे दिबा पाटील यांच्या लढ्याचंच यशस्वी फलित असं सगळेजण मानतात। काल परवापर्यंत दिबा पाटील यांच्या पाठीशी असलेल्या शिवसेनेनं आता भूमिका बदल का केलाय हेही विचारावं लागेल। आणि त्यानिमित्तानं लक्षवेधीमध्ये आज आपण विषय चर्चेला घेतोय अस्मितेच्या राजकारणात दिबा आणि बाळासाहेब। आजच्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत जेडी तांडेल। हे दिबा पाटील समर्थक या नात्यानं आपल्या सोबत आहेत। एरवी ते आपल्याला ओबीसी विषयावरच्या चर्चेमध्ये अनेकदा सहभागी झालेले पाहायला मिळालेले आहेत। त्यांच्या सोबत शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आहेत। या दोघांचंही आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। विठ्ठलराव, पहिला प्रश्न अत्यंत थेट आणि आपल्याला, शिवसेना दिबा पाटील यांच्या नावाला विरोध का करते आहे? नमस्कार। नमस्कार। मी जय महाराष्ट्र चॅनलचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या चर्चेला, ही चर्चा लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आज डिबेट ठेवलेला आहे। बर। आणि मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला या ठिकाणी सहभागी होण्याची संधी जी मिळाली त्याबद्दल मी खरोखर आपले आभार मानतो। आपला जो पहिला प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण प्रश्नच तो मला जो विचारलेला आहात तो जी अतिशय मार्मिक आहे। मार्मिक अशा अर्थाने की दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देण्याचं जे लोकांनी सुचवलं किंवा मागणी केली ती मागणी वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव हा शिडको संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर होऊन तो शासनाकडे प्रशासकीय प्रक्रियेसाठी गेल्यानंतर, त्यामुळं दिबा पाटील साहेबांच्या नावाला शिवसेना विरोध करते हे आपलं म्हणणं मी खरोखर या ठिकाणी मान्य करणार नाही। कारण आपण बाळासाहेबांच्या, माझा प्रश्न असा आहे की वंदनीय बाळासाहेबांच्या नावाला आपण विरोध का करत आहात असा माझा, जे आता ज्या लोकांनी आंदोलन उभारलेलं आहे बर त्यांना माझा प्रश्न आहे। अगदी, आपण असं म्हणता आहात की त्यांचा बाळासाहेबांच्या नावाला विरोध का हेही जाणून घेणं गरजेचं आहे। जेडी तांडेल आपल्या सोबत आहेत। तांडेल साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला?
येस येस होतोय होतोय. अगदी. आपण आता दृश्यात्मक स्वरूपात आम्हाला दिसत नाही आहात, कदाचित काही तांत्रिकदृष्ट्या फ्रेम जोडली जाण्याचा मुद्दा असू शकतो. तांडेल साहेब, मी आपल्याला थेट असं विचारू इच्छितो, आत्ताच्या घडीला तुम्ही बाळासाहेबांच्या नावाला विरोध करत आहात का सगळ्यात जुनी मागणी असलेल्या दिबा पाटलांच्या नामकरणाची मागणी लावून धरता आहात, नक्की काय? वास्तविक पाहता आम्ही अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून 2008 सालापासून या विमानतळाला, नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव पाहिजे असा आम्ही आग्रह धरला, तशी मागणी केली. आणि 2008 सालापासून प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे. आमच्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, आमच्याकडे कागदपत्र आहेत. आणि कागदपत्रानंतर इवन 2018 साली काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं आणि फडणवीस साहेबांनी नागरी उड्डयन मंत्रालयात त्यांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं होतं दिल्लीला. तांडेल साहेब, मग मला येता एका गोष्टीचा आणखीन खुलासा करा. तांडेल साहेब एकच मिनिट, आपण असं म्हणता आहात की 2008 साली ही मागणी पहिल्यांदा झाली, म्हणजेच दिबा पाटील यांच्या नावाच्या साठीची मागणी सगळ्यात जुनी आहे, हे वाक्य बरोबर आहे का? 100% माझ्या आमच्याकडे प्रूफ आहेत, कागदपत्र आहेत. तुमच्याकडे काय प्रूफ आहे जरा दाखवा टीव्हीवर. आमच्याकडे बघा, हे 2008 सालीचं दिलेलं पत्र आहे इथं. बर, हे शिडकोनी त्याच्यावर त्याची पावती दिलेली आहे याच्यामध्ये, या पत्रामध्ये. ठीक आहे, जेडी तांडेल, आपण ही पत्र दाखवा. मी प्रोड्युसरला विनंती करतो की त्यांनी फुलफ्रेम करून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत हा विषय आणावा आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेले विठ्ठल मोरे पण ही कागदपत्र पाहतील आपल्या सोबत. जेडी तांडेल आहेत. तांडेल साहेब, ती कागदपत्र दाखवा एकदा. तांडेल साहेब, कागदपत्र दाखवा. नाही, ही सर्व कागदपत्र मी पाहिलेली आहेत. बर, परंतु ही कागदपत्र आपण ज्या ठिकाणावरून ती आपण प्रोड्यूस करणं आवश्यक होतं, ज्या ठिकाणी मान्यता मिळवणं आवश्यक होतं, त्या ठिकाणी आपण ती मान्यता मिळवलेली नाही. आता त्याच्यामध्ये कुठे करायला पाहिजे होती विठ्ठल? एक मिनिट, मला मला बोलू द्या जी. त्यामागची कारण अनेक असतील, त्या कारणांमध्ये मला जायचं नाही, ती कारण ज्यांनी त्यांनी समजून घ्यावीत. का असं मी बोलतोय याच्यातला मतितार्थ आपण समजून घ्यावा अशी माझी विनंती आहे. विठ्ठलराव, आपण थेट थेट नावं घेऊन बोला, यांनी कुठे कागदपत्र घेऊन जायला हवी होती आणि जे गेले नाहीत. हा, आपण बरोबर प्रश्न विचारला. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या या विमानतळाचं काम शिडकोच्या माध्यमातून केलं जात आहे. बिलकुल, बोलत राहा विठ्ठलराव, आपण सलग बोलत राहा. शिडको हे आपण महाराष्ट्र शासनाचं सर्वात मोठं महामंडळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या मंजुरीची, ठीक आहे, प्रशासकीय, एक मिनिट, प्रशासकीय प्रक्रिया या ठिकाणी मंजुरीची करणं आवश्यक होतं. ती एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री म्हणून आणि नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी या महामंडळाकडे जो अर्ज दिला तो महामंडळाच्या प्रशासकीय बैठकीमध्ये तो मंजूर झाला आणि शासनाच्या पुढील प्रक्रियेसाठी तो महाराष्ट्र शासनाकडे. विठ्ठलराव, विठ्ठलराव, आपण असं म्हणू इच्छित आहात की ज्यांना कोणाला दिबा पाटील यांचं नाव द्यायचंय त्यांनी सिडकोकडे जाऊन त्या नावाचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायला हवा होता, जो झालाच नाहीये. बरोबर, अगदी अगदी बरोबर. परंतु ऐका, याला पुढची गोष्ट समजून घ्या की या ठिकाणी मागणी जे मंडळी करतात, त्यांचं नेतृत्व करणारी मंडळी जे आहेत ते सिडकोचं नेतृत्व करत होते. सिडकोमध्ये चेअरमन होते, वर्ष होतं, 1.5 वर्ष होतं, 2 वर्ष होतं, त्यांची ते कामं सर्व बरोबर करत होते, परंतु हा प्रस्ताव त्यांनी मांडला नाही. जेडी तांडेल उत्तर देतील याचं, वेळेची मर्यादा आहे प्रत्येकासाठी. जेडी तांडेल, खरं काय खोटं काय? मोरेजी, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं आम्हाला वाटत नाही. याचं कारण असं आहे, तर आम्ही जेव्हा 2008 पासून त्याचा पाठपुरावा करतो, जेव्हा आम्ही मंत्रालयात पाठपुरावा करतो, जेव्हा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतो, दिल्लीकडे पाठपुरावा करतो, मग शिडको मध्ये वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला जोपर्यंत प्रोजेक्ट पुरा होत नाही तोपर्यंत नामकरण दिलं जात नाही, नामकरण केलं जात नाही. मग या एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत यांना कुठली करोनाच्या या महामारीमध्ये यांना कुठली दुर्बुद्धी आठवली की त्यांना असं नामकरणाचा हट्ट धरला आणि त्यांनी असा प्रस्ताव पास केला?
नगर विकास मंत्री असल्यामुळे आणि सिडको मध्ये अजून मी आपल्याला शांतपणे बोलण्याची विनंती करतो. दुसरं आपण ज्या महान व्यक्तींच्या नावाचा आग्रह करतोय वंदनीय शिवसेना प्रमुख तसेच आदरणीय दिबा पाटील साहेब ही भा हिमालयाच्या पेक्षा उंची असलेली माणसे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नावाचा आपण या ठिकाणी आग्रह धरत असताना आपण आपल्या भाषेला मर्यादा ठेवाव्यात. आपण एक मिनिट आदरपूर्वक शिवसेना प्रमुख आम्हाला वंदनीय आहेत तांडेल साहेब दिबा पाटील साहेब वंदनीय आहेत तांडेल साहेब आपण जे आता आपण एक मिनिट असं नाही आपण जे आता माननीय शिंदे साहेबांबद्दल जे उद्गार काढलेत ते उद्गार शिंदे साहेबांनीच आग लावली आहे. नाही 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 तुम्ही चुकीचं बघत ते नाही नाही हे मान्य करणार नाही असं बोलत. विठ्ठलराव एकच मिनिट मी दोघांमध्ये हस्तक्षेप याच्यासाठी करतोय कारण शब्दाला शब्द भिडत राहील. एकनाथ शिंदेबद्दल जे डी तांडेल यांना काही आक्षेप दिसत आहेत. विठ्ठलराव एकदा आक्षेप ऐकून घ्या आणि जे डी तांडेल यांच्याकडून महनीय व्यक्तींच्या बाबत कोणताही अनुद्गार व्यक्त झालेला नाही. तांडेल साहेब बोला, तुमचा आक्षेप एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय? त्यांनी जे आता उद्गार काढले ते आक्षेपार आहेत. कोणते उद्गार आक्षेपार आहेत विठ्ठलराव? कोणते उद्गार आक्षेपार आहेत? तुम्ही ऐकलं ना ते बोले काय? बघा ना, मी नाही बोलणार. बर, तांडेल साहेब उत्तर देतील त्याचं. जे डी तांडेल जी उत्तर द्या. मी माननीय शिंदे साहेबांबद्दल जे अनुद्गार काढले ते मला मान्य नाहीत. शिंदे साहेबांबद्दल एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आमच्या सगळ्या समाजाचे आक्षेप आहेत. आता असू द्या ना, संपूर्ण भूमिपुत्र एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे. आक्षेप असू शकतात, आक्षेप असणं आम्ही तुम्हाला अडवणार नाही, परंतु आरवात अपमानकारक शब्द चुकीचा शब्द तुम्हाला वापरणं योग्य नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, दोन महान नेत्यांच्या नावाबद्दल आपण आग्रह धरत आहोत. त्या आपण जर आवड आवडाचे शब्द वापरले तर त्या महान व्यक्तींना ते आवडणार नाही. ठीक आहे विठ्ठलजी, विठ्ठलराव एक मिनिट, आता जे डी तांडेल यांना बोलू द्या. जे डी तांडेल आपण बोला, आपला आवाज ये जा करतो आहे. जे डी तांडेल आपण आपली सलग भूमिका मांडा. तुमचा आक्षेप एकनाथ शिंदेबद्दल आहे की पक्षाबद्दल आहे? नाही नाही, आम्हाला कुठल्याही पक्षाबद्दल काही नाही, कारण आमच्यामध्ये सगळे शिवसैनिक इथले लोकल, आमच्या विशेष करून महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात दिबांच्या मागणीसाठी आग्रही आहे. नुसता बीजेपी नाही, बीजेपी शिवसेना सेका पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे 95% 95% समाज आम्ही इथं गावून गाव पिंजून काढला. 95% समाज हा दिबा पाटलांच्या नावाचा आग्रही आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांना तेवढं हे वाटत होतं तर त्यांनी एवढ्या एरियात त्यांच्या सेनेच्या माजी आमदार आजी आमदार यांना विचारायला हवं होतं. परंतु एकनाथ शिंदेने आपल्या स्टाईलमध्ये सिडकोमध्ये दादागिरी करून समोर कोरोनाची महामारी असताना सुद्धा त्यांनी तो ठराव पास केला आणि ठराव पास करून त्यांनी वरती राज्य शासनाकडे पाठवला आहे. परंतु तांडेल साहेब एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे सगळं घडत होतं त्यावेळेला दिबा पाटील समर्थक काय करत होते सिडकोमध्ये? नाही, सगळे दिबा पाटील समर्थक याच्याविषयी ते जेव्हा त्यांनी ठराव पास केला त्या दिवसापासून दिबा पाटील साहेबांच्या समर्थकांची इथल्या भूमिपुत्रांची ही तलपायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे. म्हणजे असं सरकार करतं तरी कसं? कारण वास्तविक पाहता शिवसेनेचा मतदार वर्ग हा आमचा ओबीसी आहे, इथला भूमिपुत्र आहे, आणि त्या भूमिपुत्रांना डावलून आपण जर काही करत असलो तर ते इव्हन शिवसेना प्रमुख स्वतः जिवंत असते तर त्यांनी सुद्धा दिबा पाटलांच्या नावाचा पुरस्कार केला असता. एक मिनिट, हा मुद्दा महत्वाचा आहे. मला विठ्ठल मोरे यांना प्रश्न विचारायचा आहे. तांडेल साहेब एकच मिनिट. विठ्ठल मोरेजी, हा प्रश्न महत्वाचा आहे. स्वतःच्या हयातीमध्ये शिवसेना प्रमुखांनी कधीही अशा प्रकारच्या नामकरणाचं समर्थन केलं नाही आणि ना त्याच जोडीला शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसवर अशाच प्रकारे नामकरण केल्याबद्दल टीका केली. बाळासाहेबांना आवडलं असतं का दिबा पाटील यांचं नाव नाकारून स्वतःचं नाव दिलं जाणं? आपण खरोखर चांगला प्रश्न विचारलात. माझा एक प्रश्न आहे या प्रश्ना धरून जी. आदरणीय दिबा पाटील साहेब यांनी आयुष्यभर तत्वाने ते जगले आणि सर्वसामान्यांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी दिबा पाटील साहेबांच्या खांद्यावर मान ठेवली त्यांना सर्वांना वंदनीय दिबा पाटील साहेबांनी आधार दिला. मग आता दिबा पाटलांना आधार देण्याची शिवसेनेची जबाबदारी नाही का? मला माझं बोलणं पूर्ण करू द्या जी, कृपा करून. मग दिबा पाटील साहेबांना त्यांच्या उतरत्या काळामध्ये पक्ष का सोडावा लागला?
त्यावेळेला आधार कोणी दिला त्यांना? त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना आधार दिला आणि त्यांना लोकसभेची तिकीट दिली. त्यांना कोणी पाडलं निवडणुकीमध्ये? त्यांना निवडणुकीमध्ये कोणी पाडलं हा प्रश्न जर विचारला तर तुम्हाला वाईट वाटेल. तांडेल साहेब, माझी विनंती आहे याच्यामध्ये नेमकं काय चाललंय ते तुम्ही समजून घ्या. आम्हाला मला त्याचा पक्का विश्वास आहे की आगरी समाज, कोळी समाज या समाजाने शिवसेनेला भरभरून दिलं, तसंच शिवसेनेने सुद्धा आगरी समाज, कोळी समाजाच्या अनेक नेत्यांना उच्च शिखरावर नेलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण विठ्ठलजी, विठ्ठलराव तुम्हाला सुचवायचं काय? हे सगळं केल्याबद्दल बाळासाहेबांचं नाव स्वीकार करा असं तुम्ही सांगू इच्छित आहात का जी डी तांडेल यांना? आणि त्याच माध्यमातून आगरी समाजापर्यंत शिवसेनेला काय संदेश द्यायचा आहे? शिवसेनेला हा संदेश द्यायचा आहे, हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जी प्रोसिजर आवश्यक करणं होतं ती प्रोसिजर शिवसेना किंवा शासनाने ती केलेली आहे. असं असताना त्यानंतर आता मी एक तुम्हाला, मला कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टीचा इथं उल्लेख करायचा नाही किंवा कुठलंही राजकारण इथं आणायचं नाही, परंतु ह्याच्यात राजकारण आहे हे नाकारता येणार नाही. आपण जर पाहिलं विठ्ठल मोरे, आपण एकच मिनिट थांबा विठ्ठल मोरेजी, आपण एकच मिनिट थांबा. विठ्ठलरावांचा हा जो मुद्दा आहे की यात राजकारण आहे, जे डी तांडेल आपण कुणाच्यासाठी राजकारण करता आहात की आगरी अस्मितेचा मुद्दा लावून धरता आहात? कातेजी एक लक्षात देवा, प्रसाद जी याच्यात राजकारण असतं तर शिवसेनेची मंडळी आमच्या आंदोलनाला आले असते का? याच्यात राजकारण असतं तर इथले सर्व पक्षीय नेते आमच्या आंदोलनात आले असते का? सर्व पक्षीय भूमिपुत्र 95% लोकांचा आग्रह जेव्हा दिवा पाटलांच्या नावाला असतो तेव्हा या कोकणपट्टीत, या कोकणपट्टीत नाही तर आमच्या ओबीसींची चळवळ जी महाराष्ट्रात आहे त्यांनी सगळ्यांनी 100% एका मतांनी सांगितलं की इथं फक्त दिवा पाटलांचाच अधिकार आहे. त्यांचे जे कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे, बाळासाहेबांचा, आदरणीय बाळासाहेबांचं नाव आपण महाराष्ट्रावर कुठेही देऊ शकतो, ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रकल्पना देऊ शकतो. तिथं आमचा अजिबात हे नाही, काही ऑब्जेक्शन नाही. त्यांचं आता मोठा हे होतं, स्मारक होतंय, इथं समृद्धी महामार्गाला नाव देतोय, आम्ही कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. परंतु जिथं दिवा पाटलांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे तिथं फक्त दिवा पाटलांचंच नाव लावत आहे आणि 100% हे काळ्या दगडावरची लेख आहे. विठ्ठलराव एकच मिनिट माझा प्रश्न ऐकून घ्या पटकन. आता जे डी तांडेल यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, मुंबईमध्ये बाळासाहेबांचं स्मारक होत आहे जी त्यांची प्रमुख कर्मभूमी आहे, खर तर संपूर्ण महाराष्ट्र हीच बाळासाहेबांची कर्मभूमी आहे हे नाकारता येणार नाही, पण त्यात सुद्धा मुंबई ही त्यांची कर्मभूमीतली केंद्रभूमी आहे, तिथे त्यांचं स्मारक होत आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं नाव बदलून टाकलं, तिथं त्याला नाव आता बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं देऊन टाकलेलं आहे. पर्यायानं महाराष्ट्र भर बाळासाहेबांचं नाव राहील अशा प्रकारच्या वास्तू आहेत, येत आहेत, येऊ घातल्यात, मग अशा वेळेला आणखीन एका ठिकाणी नाव देण्याचा आग्रह का? तिथे आपण दिवा पाटलांचं नाव का नाही देऊ शकत? माझं म्हणणं तुम्ही समजून घ्या, जर या प्रस्तावामध्ये पहिल्यांदा आदरणीय दिवा पाटलांचा नावाचा प्रस्ताव असता तर त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव आलाच नसता. अहो पण तेच इथे आता 2008 कागदपत्रांनी दिसतंय. ऐका, आम्हाला बोलायला वाईट वाटत, जखम डोक्याला आणि पट्टी पायाला आपण कुठे प्रस्ताव मांडतो मला सांगा. आपण विमानतळाच्या बाकीच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करतो, आपल्याला जे हवं ते आपण सर्व मिळवतो, मात्र दिवा पाटलांच्या नावाचा प्रस्ताव आपण योग्य ठिकाणी मांडण्याचं विसरतो जाणीवपूर्वक का? म्हणून मला म्हणायचं आहे की ज्यांनी हे नाव सुचवायला पाहिजे होतं ते नाव सुचवलं नाही, त्याच्या मागचं मी तुम्हाला मगाशी कारण सांगितलं. दिवा पाटील साहेबांसारख्या अतिशय समाजासाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या व्यक्तींना शेवटी पक्ष सोडावा लागला, हे कोणामुळं? पण मोरेजी, मी जे प्रश्न विचारतोय कृपया त्याची उत्तर द्या ना. बाळासाहेबांच्यासाठी दोन महत्वाच्या वास्तू उभ्या राहत आहेत, अशा वेळेला दिवा पाटलांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला नाही का सोडता येणार? मी काय म्हणतो, बाळासाहेबांच्या नावासाठी सर्वच आहे, कारण बाळासाहेबांनी ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी स्वाभिमान निर्माण केला व्यक्तीमध्ये, ते आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळं आम्ही असं म्हणत नाही इतर ठिकाणी. आणि एवढं तुम्हाला परत सांगतो मी, वंदनीय दिवा पाटलांच्या नावाचा जो जय जयकार करेल तो शिवसेनाच करेल. याच्यावर उत्तर घेऊयात जे डी तांडेल, दिवा पाटलांचं समर्थन शिवसेनाच करेल ही भूमिका पटतीये का? हा प्रसाद जी, मी काय म्हणतो, बाळासाहेब हे आपल्या सगळ्यांना मराठी माणसाला आदरणीय आहेत, ते आहेतच. दिवा पाटील साहेब हे सुद्धा
संपूर्ण आमच्या प्रकल्पग्रस्तांचं स्थान दिवापट आमच्या हृदयात दिवापटले आहेत. तर त्याच्यामुळं कुठल्याही या मोठ्या लोकांच्या नावावर वाद करून त्यांचं नाव कमी करणं हे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आम्ही 8 जून ला मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा स्वतः सांगितलं की मला बाळासाहेब पण आदरणीय आहे आणि दिवापाडीचं आदरणीय आहे, परंतु जे काही लोक असे आहेत जे बाळासाहेबांचं नाव कमी करू इच्छितात त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्रांची काय लोकभावना काय त्याचा विचार न करता आता करत सुटले आहेत. मी आताच तुम्हाला सांगतो, अभयारण्याला तिथल्या आदिवासी समाजाच्या नेत्याचं नाव होतं ते काढून तिथं ते बाळासाहेबांचं ठाकरेंचं नाव लावलं या लोकांनी. आदिवासी हे अस्मिता जागृत झाली आणि ते नावाचं नामकरण केवळ पोलिसांच्या बंदोबस्तात 15 लोकांच्या फक्त ते करावं लागलं. हे किती कांडेल साहेब, मला अनेक गोष्टी बोलता येतील, परंतु जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ह्या महान व्यक्ती आहेत, ह्या विभूती आहेत, यांच्या नावाबद्दल आग्रह धरत असताना आपण जर ज्या मागचा इतिहास वाचला तर इतिहास तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्हालाच माहिती आहे. आदर आम्हाला वंदनीय दिवा पाटलांबद्दल नेहमीच आदर राहील. भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दिवा पाटलांच्या नावाचा जय जयकार ही शिवसेनाच करणार. विठ्ठलराव मोरे कसा करणार? तुम्हाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला जर दिवांचं नाव द्यायचं नाही तर मग तुम्ही जय जयकार करणार कसा? नवीन आणखीन एक विमानतळ आणणार आहात का त्याच्यासाठी? जगामध्ये ही एकमेव गोष्ट नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजे समजलात का, ज्याचा जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे, ज्याची प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि आपण मी तुम्हाला सांगतो की जे आता या आंदोलनाचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं. बरं, पण विठ्ठलराव एकच मिनिट, वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. जे डी तांडेल, आता या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचं नाव असल्याच्या बद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट दिसतीये, ते काही त्यावरून मागे हटायला तयार नाहीत, याऐवजी काहीतरी करू आणि भविष्यात त्यासाठी दिवा पाटील समर्थकांनी थोडस शांत राहावं असा संकेत दिला जातोय, हे होणार आहे का? दिवा पाटील समर्थक गप्प बसायला तयार आहेत का? आम्ही तुम्हाला सांगतो, इथे ही आमची जी ही प्रकल्पग्रस्त आहेत हे सगळे आक्रमक आहेत, दिवा पाटलांच्या नावाने आग्रही आहेत. 1984 आंदोलनामध्ये आमचे 5 हुतात्मे झाले, आमच्या कामोट्याला गेल्या महिन्यात तिथं पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये शिवसेना सहित सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 105 हुतात्मे गेले तरी चालतील, पण इथं दुसऱ्या कुणाचं दिवापाडी सोडल्यास कुणाचंही नाव लावू देणार नाही असं क्लिअर कट सांगितलं गेलं. विठ्ठल मोरेजी, परिस्थिती जर इतकी चिघळणार असेल तर शिवसेना एक पाऊल मागे येईल का? विठ्ठल मोरेजी, मी आपल्याला सांगतो, आता हा जनसामान्यांची ही मत झाली, मी त्यांच्या मताचा आदर करतो, मी त्यांना बिलकुल तांडेल साहेब ज्या पद्धतीने बोलतायत मी त्यांची तळमळ समजू शकतो, परंतु आता हा प्रश्न शासनाच्या अखत्यारीत आहे. मोरे साहेब जेव्हा जर हा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा शिडकोच्या याच्या मंडळावर जर लोकप्रतिनिधी असते त्यांच्या समवेत पास केला असता तर सगळ्यांनी त्याला विरोध केला असता. एकनाथ शिंदे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरच्या मिनिस्टर असल्यामुळं शिडकोच्या MD ने ते मान्य केलं. विमानतळाचं उद्घाटन झालं, एवढी महामारी चालू असताना तुम्हाला ठराव पास करायची गरज काय? तांडेल साहेब, विमानतळाला 3 वर्ष यायचे विमानतळ तयार व्हायला. तांडेल साहेब, नामाचा विचार करायला पाहिजे होता. तांडेल साहेब, तांडेल साहेब, शांततेने बोलू आपण. तांडेल साहेब, विमानतळाचा पायाभरणी झालं त्यावेळेला केंद्रामध्ये सत्ता भाजपची, राज्यामध्ये सत्ता भाजपची, या ठिकाणी शिडकोचे चेअरमन आपले प्रशांत ठाकूर साहेब, मात्र त्यांना हे बाकी सर्व विमानतळासंबंधी सर्व काम सर्व प्रक्रिया त्यांनी पूर्ण केले आहेत, मला त्याबद्दल बोलायचं नाही, परंतु फक्त नामकरणाच्या विषयाला त्यांनी बगल का दिली याचं संशोधन करा. जे डी तांडेल, याचं उत्तर आहे का? वेळेची मर्यादा आहे आपल्याला, याचं उत्तर असेल तर जे डी तांडेल बोलतील. साहेब काते साहेब ऐका, उत्तर देतो मी. विठ्ठलराव, वेळेची मर्यादा आहे, तुम्ही प्रश्न महत्वाचा उपस्थित केलाय त्यावर जे डी तांडेल उत्तर देत आहेत, वेळेची मर्यादा आहे. तांडेल साहेब बोला. आपल्या देशामध्ये कुठलाही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय त्याचा नामकरणाचा प्रश्न येत नव्हता, नामकरण वास्तविक केलं जात नव्हतं, केलं जात नाही ही प्रथा आहे. मग जर प्रकल्प अजून 3 वर्ष होणार नाही, 3-4 वर्ष लागतील, मग सत्ता आपल्या हातात आहे म्हणून नामकरण करता की काय? अहो तांडेल साहेब, तुम्ही तर आता मला कागदपत्र दाखवली 2008 ची,
2008 ची तुम्ही कागदपत्र दाखवलीत, मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत ऐका हो, दाखवलीत कागदपत्र, परंतु कागदपत्र तुम्ही कुठे दाखवलीत, कुठे ती प्रक्रिया केली मी तुम्हाला सांगतो। ऐका हो, सिडको मध्ये त्या टेबलवर जाऊन नाही फायदा त्याचा, मी तुम्हाला हे बोलत नाही, परंतु महापालिकेमध्ये एखाद्या उद्यानाचं नामकरण करायचं झालं ना तरी त्याला 2 वर्ष लागतात ती प्रक्रिया पूर्ण व्हायला। ठीक आहे, विमानतळाबद्दल मोरे साहेब, आपल्याला 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 वेळेची मर्यादा आहे आणि तांडेलजी आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे या चर्चेला आपल्याला थांबवावं लागतंय। आपल्या दोघांकडूनही आपापल्या भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत। जेडी तांडेल हे दीपा पाटील समर्थक या नात्यानं चर्चेत आहेत होते आणि त्यांनी हे सांगितलं की दीपा पाटील समर्थक कोणत्याही परिस्थितीत या नावाव्यतिरिक्त इतर कोणाचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागू देणार नाहीत। शिवसेनेच्या कडून मात्र बाळासाहेबांच्या नावाचा आग्रह कायम आहे। अस्मितेच्या राजकारणामध्ये दीभा आणि बाळासाहेब दोघांचीही नावं वापरली जात आहेत। लक्षवेधीच्या या भागात तूर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।